Welcome to all of you friend. We know light is electromagnetic waves. Prakash he vidyut chumbakiya prarane hai and it travels in straight line and it has velocity. Te saral reshet jatat ani tyala veg dekhil asto he aplyala maiti aahe. Parantu baga ja light che don properties ahet refraction of light and reflection of light. Ya don goshti samjun ghenyasathi barachya vela aplyala confusion hota aplyala. Prakashache अपवर्तन म्हणजे काय आणि प्रकाशाचे परावर्तन म्हणजे काय, तर हे आपण आज प्रत्यक्ष प्रॅक्टिकलच्या सहाय्याने आपण ते अनुभवणार आहोत. बघा या ठिकाणी रिफ्रॅक्शन ऑफ लाईट हा एक्सपेरिमेंट करण्यासाठी आपल्या ठिकाणी कोणकोणत्या इन्स्ट्रुमेंटची गरज आहे, तर या ठिकाणी आपल्याला ग्लास दिसत आहे, पेन्सिल दिसत आहेत आपल्याला, त्याच पद्धतीने कॉईन दिसत आहेत, त्याच पद्धतीने रिफ्लेक्शन ऑफ लाईटसाठी आपल्याला ठिकाणी टॉर्च दिसत आहेत, लेझर लाईट आपण त्याला म्हणू, मिरर दिसतोय आपल्याला, त्याच पद्धतीने या ठिकाणी वॉटर सुद्धा दिसतंय, प्रोटेक्टर दिसतंय. तर बघ रिफ्रॅक्शन ऑफ लाईट साठी आपण पहिला एक्सपेरिमेंट करू या ठिकाणी. या ठिकाणी आपल्याला एम्प्टी ग्लास दिसतोय मित्रांनो, त्या एम्प्टी ग्लास मध्ये आपण काय करू, आता एक कॉईन टाकू मित्रांनो. कॉईन टाकल्यानंतर बघा आपल्याला कॉईन आता आपल्याला स्पष्ट आपले क्लिअरली त्या ठिकाणी दिसतंय. आता आपण त्या कॉईन मध्ये हळूहळू वॉटर फिल करू आणि कॉईनचं ऑब्झर्वेशन करायचं मित्रांनो. बघा काय होतं, तर हळूहळू कॉईन काय झालं आपलं डिसअपिअर व्हायला लागलं त्या ठिकाणी. बघा डिसअपिअर व्हायला लागले कॉईन, तर हे कशामुळे मित्रांनो, तर रिफ्रॅक्शन ऑफ लाईटमुळे त्या ठिकाणी ते डिसअपिअर होते या ठिकाणी कॉईन. तर बघा सेकंड एक्सपेरिमेंट बघू आपण या ठिकाणी. या ठिकाणी जे दोन ग्लास आहेत बघा, त्या दोन्ही ग्लासमध्ये या ठिकाणी इनक्लिनड तिरपी असे त्या ठिकाणी ठेवणार आहोत आणि एका ग्लासमध्ये आता आपण हळू वॉटर फिल करू. बघा सुरुवातीला या ठिकाणी दोन्ही पेन्सिल आपल्याला स्ट्रेट दिसत आहेत, बरोबर, दोन्ही पेन्सिल आपल्या कशा दिसत आहेत, तर स्ट्रेट दिसत आहेत आपल्याला. तर बघा आता आपण एका ग्लासमध्ये काय करू, वॉटर फिल करू. बघा वॉटर फिल करताना आपल्याला या ठिकाणी आता काय झालं, या ठिकाणी पेन्सिल ब्रेक झाल्यासारखं आपल्या ठिकाणी भास होतं, परंतु या ठिकाणी स्ट्रेट आपल्याला दिसून येते. हे सुद्धा काय होतं, तर रिफ्रॅक्शन ऑफ लाईटमुळे, प्रकाशाच्या अपवर्तनामुळेच हे घडून येतं मित्रांनो. आता बघा मित्रांनो, आपण आता या ठिकाणी पेन्सिल व्हर्टिकली आपण या ठिकाणी पकडणार आहोत. बघा व्हर्टिकली पकडल्यानंतर आपल्या ठिकाणी काय दिसतं, बघा जो पाण्यामध्ये जो पोर्शन डीप केलेला आहे आपण, तो डीप केलेला जो पोर्शन आहे तो आपल्याला अप्पर पोर्शनपेक्षा ठीक त्या ठिकाणी दिसून येतो. हे सुद्धा कशामुळे दिसून येतं, तर रिफ्रॅक्शन ऑफ लाईटमुळे दिसून येतं मित्रांनो. हा प्रकाशाच्या अपवर्तनामुळे आपल्या ठिकाणी दिसून येतं. प्रकाशाचे अपवर्तन म्हणजे काय मित्रांनो, बघा व्हेन लाईट रेज ट्रॅव्हल्स फ्रॉम वन ट्रान्सपरंट मीडियम टू अनदर ट्रान्सपरंट मीडियम, जेव्हा प्रकाश किरण हे एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जातात, तेव्हा काय होतं, तर दे चेंजेस इट्स डायरेक्शन, ते त्याची दिशा बदलतात. म्हणून या ठिकाणी बघा वरती रेअर मीडियम आहे, खाली डेन्सर मीडियम आहे. एअर मीडियम कसं आहे, तर रेअर आहे, वॉटर मीडियम काय आहे, डेन्सर आहे. तर या ठिकाणी ते एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये जाताना ते काय होतात, तर ते आपल्या लाईट काय करतात, तर आपल्या दिशा बदलतात. म्हणून या ठिकाणी आपल्या असा भास होतो की या ठिकाणी पेन्सिल काय ब्रोकन आहे. आणि कॉईनमध्ये सुद्धा असं होतं की आपल्याला कॉईन डिसअपिअर त्या ठिकाणी दिसून आलं. म्हणून हे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, प्रकाशाचे अपवर्तनाचे या ठिकाणी आपल्याला एक्सपेरिमेंट हे सांगता येतील. आता आपण रिफ्लेक्शन ऑफ लाईट, प्रकाशाचे परावर्तन म्हणजे काय ते बघू. त्यासाठी बघा आपल्याला साहित्य लागणार आहे मित्रांनो, लेझर लाईट, मिरर, वॉटर. तर बघा आता या ठिकाणी आपण टॉर्च या ठिकाणी, लेझर लाईट या ठिकाणी फॉल्स केल्यानंतर बघा ते कुठे जातात, मिरर वरती जातात. या ठिकाणी इन्सिडेंट रेज आपल्या ठिकाणी हा दिसतोय, हा रिफ्लेक्टेड रेज आपल्या ठिकाणी दिसतोय. बघा हे जर का आपण याचं बघितलं, अँगल ऑफ इन्सिडंट अँड अँगल ऑफ रिफ्लेक्टेड हे दोन्ही जर का आपण काउंट केले, तर हे दोन्ही सेम येतात मित्रांनो. ते आपण पहिल्या प्रयोगामध्ये जे बघितलं रिफ्रॅक्शन ऑफ लाईटमध्ये, तर त्या ठिकाणी दोन्ही अँगल ऑफ इन्सिडंट अँड अँगल ऑफ रिफ्रॅक्शन दोन्ही त्या ठिकाणी ते डिफरन्स होते, परंतु या ठिकाणी दोन्ही अँगल आपल्याला सेम येतात. आपण प्रत्यक्ष काउंट करून बघू त्या ठिकाणी मित्रांनो, प्रोटेक्टरच्या सहाय्याने. बघा प्रोटेक्टरच्या सहाय्याने आपण ते काउंट करून बघू. या ठिकाणी प्रोटेक्टवरती आपल्याला अँगल त्या ठिकाणी
दिसत आहेत बघा, मिरर पकडल्यानंतर बघा या ठिकाणी वेगवेगळे अँगल्स आपल्याला दिसून येतात त्या ठिकाणी। बघा मी आता या 50 वरती या ठिकाणी इन्सिडेंट रेज ठेवल्यानंतर बघा तो कुठून जातो तर 50 मधून जाताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो। बघा 60 वरती मी इन्सिडेंट रेज ठेवल्यानंतर बघा तो रिफ्लेक्स होताना देखील 60 मधूनच आपल्याला दिसून येईल, म्हणजे अँगल ऑफ इन्सिडेंट अँड अँगल ऑफ रिफ्लेक्शन दोन्ही आपल्याला या ठिकाणी काय दिसून येतात तर सेम दिसून येतात, आपण ते प्रोटेक्टरच्या साहाय्याने काउंट करू शकतो। मित्रांनो अशा पद्धतीने या ठिकाणी रिफ्लेक्शन ऑफ लाईट अँड रिफ्लेक्शन ऑफ लाईट हे आपण या ठिकाणी अभ्यासलेलं आहे, तर याच्या अजून डिटेलमध्ये आपण या ठिकाणी नोट्समध्ये त्याचा थोडासा स्टडी करू। रिफ्लेक्शन ऑफ लाईट आपल्याला म्हणता येईल की जेव्हा प्रकाश किरण एका या फ्लॅट सर्फेसवरती पडतात तेव्हा ते तिथून ते परत फिरतात, म्हणजे व्हेन लाईट रेज फॉल्स ऑन एनी फ्लॅट सर्फेस दे टर्न बॅक इज कॉल्ड रिफ्लेक्शन ऑफ लाईट, प्रकाश किरण त्या ठिकाणी परत फिरतात त्याला आपण म्हणतो प्रकाशाचे परावर्तन। तर चला बघू आपण, बघा मित्रांनो या ठिकाणी हा जो अँगल दिसतो आपल्याला अँगल ऑफ इन्सिडेंट, इकडे दिसतो अँगल ऑफ रिफ्लेक्टेड, याला आपण म्हणतो रिफ्लेक्शन ऑफ लाईट, व्हेन लाईट रेज फॉल्स ऑन एनी सर्फेस दे टर्न बॅक दिस इज कॉल्ड रिफ्लेक्शन ऑफ लाईट। हा इन्सिडेंट रेज दिसतो ए बी, रिफ्लेक्टेड रेज दिसतो आपल्याला ई एफ, एन हा या ठिकाणी नॉर्मल झाला आणि बघा हे दोन्ही अँगल आपल्याला सेम दिसून येतील। हा या ठिकाणी समजा मिरर आहे फ्लॅट सर्फेस, ट्रान्सपरंट नाही पाहिजे तो आपल्याला, याला म्हणतो आपण रिफ्लेक्शन ऑफ लाईट। त्याच पद्धतीने रिफ्लेक्शन ऑफ लाईटमध्ये आपल्याला सांगता येईल मित्रांनो, बघा लाईट चेंजेस इन डायरेक्शन व्हेन गोईंग फ्रॉम वन ट्रान्सपरंट मीडियम टू अनदर ट्रान्सपरंट मीडियम दिस इज कॉल्ड रिफ्लेक्शन ऑफ लाईट। या ठिकाणी नॉर्मल दिसतो आपल्याला बघा, या ठिकाणी आपल्याला हा जो पोर्शन दिसतो समजा हा ट्रान्सपरंट मीडियम आपण या ठिकाणी आहे असं समजू आपण, या ठिकाणी ट्रान्सपरंट मीडियम, या ठिकाणी अँगल ऑफ इन्सिडेंट दिसतोय आय, या ठिकाणी अँगल ऑफ रिफ्रॅक्टेड आपल्याला या ठिकाणी दिसतोय आर, ए बी हा इन्सिडेंट रेज दिसतोय आपल्याला, ई एफ हा रिफ्रॅक्टेड रेज दिसतोय आपल्याला। अशा पद्धतीने या ठिकाणी हे दोन्ही अँगल्स साईन आय अपॉन साईन आर या पद्धतीने आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपण काढू शकतो, हे दोन्ही अँगल काय असतात तर नेहमी डिफरन्स त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात, मात्र वरती जे बघितलं आपण या ठिकाणी रिफ्लेक्शन ऑफ लाईट म्हणजे दोन्ही अँगल या ठिकाणी सेम असतात मित्रांनो। ठीक आहे, धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल, मी तुमचा खरंच खूप खूप आभारी आहे, पुन्हा एकदा थँक्स।